कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक बाजारपेठा बंद आहेत आणि याचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्याला बसतोय. यामध्येच आता पेरू उत्पादक शेतकऱ्याला लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसलाय. जांबूद बुद्रुक येथे रजाक सय्यद हे शेतकरी राहत आहेत. त्यांनी 1.5 वर्षापूर्वी आपल्या 1 एकर शेतात तैवान पीक या जातीच्या पेरूचं रोप लावलं होतं. त्यासाठी त्यांना आतापर्यंत 2.25 लाख रुपये खर्च आलाय. नुकताच पेरूचा बाग चालू झाला, मात्र सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पेरू विकायचे कुठे असा प्रश्न सय्यद यांच्या पुढे उभा ठाकला. त्यामुळे निम्याच्या वर झाडांनाच पेरू खराब होऊन गेलेत. जवळपास एका पेरूचं वजन हे 700 ते 800 ग्रॅमपर्यंत भरतं, मात्र एवढे मोठे पेरू सुद्धा खराब होऊ लागलेत. त्यातच मध्यंतरी परिसरात गारपीट झाली आहे, त्यामुळे गारपिटीचाही चांगलाच फटका बसलाय. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडांच्या फांद्याही मोडून पडल्यात. यामुळे रजाक सय्यद शेतकरी म्हणतात की साहेब, शेतकऱ्यांना कुणी वाली नाहीये. लॉकडाऊनमुळे शेतातील सोन्यासारखा मालही विकता येत नाहीये. त्यामुळे झालेलं 2.25 लाख रुपयांचं नुकसान कसं वसूल होणार याची व्यथा त्यांनी मांडली आहे. रजाक सय्यद जांबूद बुद्रुक येथून 1 एकर क्षेत्रामध्ये पेरू तैवान पिंक जातीच्या पेरूची लागवड केलेली होती. सुमारे 1.5 वर्षाचा हा बाग झालेला, नुकताच चालू झालेला बाग होता, परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यामुळं हे बा नेमकं फळ विकायचं कुठं हाच प्रश्न आता पडलेला आहे. आणि जी गारपीट झाली त्या गारपिटीमध्ये खूप मोठं नुकसान झालं त्या बागेचं. साधारण त्या बागेमध्ये फळांचे वजन साधारणतः 700 साडेसातशे, जवळजवळ 1 किलोच्या आसपास 600 फळं आहेत, परंतु ही गारपीट झाली याच्यामध्ये खूप मोठा फटका बसला. आणि जे बागामध्ये आता फळं आलेले आहेत, जे विक्री करायची मार्केटमध्ये, तर ते काही काही मार्केट पण बंद आहेत. आणि ज्या मार्केटला काही चाकण वगैरे मार्केटला पाठवतो तर ते 15 रुपये 12 रुपये असं विकतं आहे. त्याच्यामुळे नेमकं शेतकऱ्यांनी काय करायचं हेच मला कळत नाही आहे. आणि एवढं सोन्यासारखा माल मी इथं पिकवलेला आहे, जवळजवळ 2.25 लाख रुपये या मालाला खर्च झालेला आहे आजपर्यंत. याच्यामध्ये अजून 10,000 सुद्धा वसूल झालेले नाहीत. म्हणजे एवढा मोठा हे कोरोनाचं लॉकडाऊन असल्यामुळं अक्षरचा हे फळं काढण्या वाचून असे झाडाला सडून गेलेले आहेत. आणि हे गारपिटीचा फटका बसून झाडांच्या पूर्ण खांद्या वजनामुळं तुटून गेलेले आहेत. आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे या बागाचं. प्रतिनिधी गणेश आहेर, News24, संगमनेर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.